लोकांचं काय काय नुकसान झालं पाहून या, तर नुकसान तर पाहून येताना आम्हाला असं वाटलं की बा आमच्या वतीनं म्हणजे आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आमच्या सभापतीताई आहेत, तुमच्या गावच्या सभापतीताईंनी साड्या आणलेल्या आहेत, काही आम्ही आमच्या वतीनं आणलेल्या आहे आणि काही सतरंजा आणलेल्या आहेत. तर त्या सतरंजा माझ्याकडे होस्टेल आहेत, तर मागच्या वर्षी मी होस्टेलसाठी लहान मुलांसाठी असे सतरंजा आणि गादीच्या खाली एक सतरंजा आणि वर टाकायला एक बेडशीट असे आणल्या होत्या. पण आता शासनानं शाळाच बंद केल्या, त्याच्यामुळे म्हटलं आता घरी राहिल्यापेक्षा लोकांना तेवढ्या कामात येतील म्हणून. कसं आहे, सगळ्यांनाच मिळेल अशातलं काही भाग नाही, काहींना मिळेल काहींना मिळणार नाही. परंतु तुमच्या गावात संपूर्ण सर्वे झालेला आहे, ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं त्यांचं शासनाच्या मार्फत शासनाला काय काय शक्य आहे ते सगळी मदत तुमच्या गावाला होईल. परंतु तूर्त संध्याकाळीच घरात काही झोपायला नाही, म्हटलं हे घरात आपलं पडलेलं आहे त्याच्यापेक्षा सगळ्यांच्या कामात येईल. म्हणून आमच्या वतीनं काही साड्या आणलेल्या आहेत, काही सतरंजा आहेत, काही बेडशीट आहे. म्हणून ज्यांना मिळालं नाही त्यांनी कृपा करून नाराज होऊ नका. फक्त बाळासाहेब आजारी आहेत आणि बाळासाहेबांच्या माघारी आम्ही खूप काही करू शकलो नाही, परंतु थोडी थोडकी मदत आम्ही आमच्या वतीनं करत आहोत. म्हणून हे फक्त तुम्ही गोड मानून घ्या, म्हणजे तुमचं नुकसान खूप मोठं नुकसान आहे, त्याचं आम्ही बरोबरी करू शकत नाही. थोडासा गोंधळ.